नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो म्हाडा भरती आहे दोन हजार बावीसमध्ये जी एक्झाम होणार होती त्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्याचे जे काही पेपर आहेत ते पुढे ढकलण्यात आलेले आहेत तर कोणकोणते पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहेत त्यांची परीक्षा कधी होणार आहे परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण काय आहे तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिलेली आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचं आहे आणि प्रत्येक अपडेटसाठी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला प्रेस करायचे जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर यासाठी तुम्हाला फक्त चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करायचं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूत संपूर्ण अपडेट तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे म्हाडातर्फे एक नवीन नोटिफिकेशन जारी केलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की परीक्षा का पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि परीक्षा कधी होणार आहे आणि कोणकोणत्या पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे चला तर पाऊस संपूर्ण डिटेलमध्ये माहिती नोटिफिकेशन हे जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातील सेवा भरती दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दिनांक तीन एक दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानुसार महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा दोन हजार वीस संयुक्त पेपर क्रमांक एक चा सुधारित दिनांक एकोणतीस एक दोन हजार बावीस व महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा दोन हजार वीस संयुक्त पेपर क्रमांक दोन पोलीस चा सुधारित दिनांक तीस एक दोन हजार बावीस असा आहे तर त्यामुळे उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग व म्हाडा प्राधिकरण या दोन्ही परीक्षा देण्यात अडथळा येऊ नये याकरता म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर सहामधील सहाय्यक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक टंकलेखक या सर्वकरता दिनांक एकोणतीस एक दोन हजार बावीस व दिनांक तीस एक दोन हजार बावीस या दिवशी सहा सतरामध्ये होणारी ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे तर एकोणतीस तारखेचा पेपर आणि तीस तारखेचा पेपर त्यामध्ये सहाय्यक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या तीन पदासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे उर्वरित कस्टलमधील परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील म्हणजे या तीन पदाची परीक्षा फक्त पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामध्ये एकोणतीस जानेवारीचा पेपर तीस जानेवारीचा पेपर या दोन दिवसाचा पेपर तुमचा पुढे ढकलण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहे ते परीक्षा माझ्या अंदाजानुसार दहा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान होतील जसे मला कोण काही अपडेट येईल याबद्दल त्याची माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला प्रेस करून चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे आणि इतर माहितीसाठी आमचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच तुमच्यासाठी एक स्पेशल ग्रुपसुद्धा चालू केलेलं आहे त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओबद्दल नक्की कॉमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र